महाराष्ट्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं दख्खनचं पठार जे आहे त्याची निर्मिती जेव्हापासून झाली तेव्हापासून आपण हवामान बदल अनुभवतोय. महाराष्ट्राच्या 85% भूभागावर डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट किंवा ज्याला आपण काळा खडक म्हणतो तो अनुभवायला मिळतो, तो पाहायला मिळतो. आणि त्याची निर्मिती जेव्हा झाली साधारण 7 कोटी वर्षांपूर्वीचा काळ, त्यावेळेस जगानं खूप मोठं एक्सटिंक्शन पाहिलं. खूप मोठ्या प्रमाणात प्राणी, त्यावेळेस जगणारे जीव नष्ट झाले. त्याच्यामध्ये आपल्याला माहीत असलेला जीव म्हणजे डायनासोर. आता त्यावेळेस माणूस होता का? तर त्यावेळेस माणसाचा लवलेशही नव्हता. त्यावेळेस जगानं, पृथ्वीनं एक खूप मोठं एक्सटिंक्शन पाहिलंय. आपण मुख्यतः महाराष्ट्राच्या संदर्भातच बोलूयात, कारण जगामध्ये अशी असंख्य उदाहरणं आहेत, पण आपल्याला आज विचार करायचा तो महाराष्ट्राचा, म्हणून महाराष्ट्राच्या संदर्भात बोलत. त्याच्यानंतर साधारण 5 कोटी वर्षांपूर्वीची एक गोष्ट सांगतो. तुम्ही जर सांगली जिल्ह्यात गेलात, सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी, आणि तिथपासून जसं आपण कर्नाटककडे जातो जत मार्गे, तिथं अनेक ठिकाणी तुम्हाला जांभा दगड पाहायला मिळतो. आता जांभा कुठं असायला पाहिजे? जांभा असायला पाहिजे कोकणात, जांभा असायला पाहिजे महाबळेश्वरला घाट माथ्यावर. जांभा तिकडे दुष्काळी पट्ट्यात काय करतोय? सांगलीमध्ये जांभा काय करतोय? पुरंदरमध्ये गेलात तर सासवडच्या इथं सुद्धा जांभ्याचे आउटक्रॉस व्हायला मिळतात, तिथे जांभा काय करतोय हा प्रश्न विचारला जातो. याचं कारण असं आहे की त्यावेळेस 5 कोटी वर्षांपूर्वी आपल्या या सगळ्या दुष्काळी पट्ट्यात इतका मोठा पाऊस पडत होता आणि इतका दीर्घकाळ पडला की तिथं संपूर्णपणे आर्द्र हवामान होतं. आपल्या खडकाचं रूपांतर जांभ्यामध्ये झालं. ही हवामान बदलाची स्थिती 5 कोटी वर्षांपूर्वी होती. त्यावेळेस या जगात माणूस नावाचा प्राणी अस्तित्वात नव्हता.